पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सभा कुठे व्हावी, जेव्हा हा प्रश्न आदरणीय पवार साहेबांना इथं असणाऱ्या आयोजकांनी विचारला तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं, सभा जर कोल्हापूरमध्ये होणार असेल तर ती फक्त आणि फक्त या दसरा चौकात होणार. या दसरा चौकाचं महत्व काय? या दसरा चौकाला एक ऐतिहासिक महत्व आहे, एक ऐतिहासिक ठिकाण आहे. काल जर तुम्ही बघितलं तर एका या जिल्ह्याच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला, पवार साहेब इथं येत आहेत मग ही सभा अशा छोट्या अशा जागेवर का, असा सवाल त्यांनी केला. हा सवाल तुम्हाला मान्य आहे का? या ठिकाणाला एक इतिहास आहे. तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल, जर कुठल्याही महत्वाच्या सामाजिक संघटनेची एखादी बैठक करायची असेल तर या ठिकाणावरच ती बैठक होती, नाहीतर त्या गोष्टीची सुरुवात होत असते. अरे तुमच्या सर्वांची उपस्थिती बघितल्यानंतर एकच कळतं, आपला नात खुळा आहे आणि आपला विषय लय हार्ड आहे ही गोष्ट आज या ठिकाणी आपल्याला कुठेतरी कळते. मी जास्त काय बोलणार नाही, पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सभा कुठे व्हावी, जेव्हा हा प्रश्न आदरणीय पवार साहेबांना इथं असणाऱ्या आयोजकांनी विचारला तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं, सभा जर कोल्हापूरमध्ये होणार असेल तर ती फक्त आणि फक्त या दसरा चौकात होणार. या दसरा चौकाचं महत्व काय? या दसरा चौकाला एक ऐतिहासिक महत्व आहे, एक ऐतिहासिक ठिकाण आहे. छत्रपती शाहू महाराजांचा इथं मोठा पुतळा आणि त्यांचा स्मारक आहे. ह्याच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाच्या घटकांना शिकता यावं, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आल्यानंतर इथं राहता यावं, इथं सगळ्या समाजासाठी हॉस्टेल बांधलेत. काल जर तुम्ही बघितलं तर एका या जिल्ह्याच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला, पवार साहेब इथं येत आहेत मग ही सभा अशा छोट्या अशा जागेवर का, असा सवाल त्यांनी केला. हा सवाल तुम्हाला मान्य आहे का? या ठिकाणाला एक इतिहास आहे. तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल, जर कुठल्याही महत्वाच्या सामाजिक संघटनेची एखादी बैठक करायची असेल तर या ठिकाणावरच ती बैठक होती, नाहीतर त्या गोष्टीची सुरुवात होत असते. त्यामुळे काही जण पलीकडे गेले, दुसऱ्या विचारामध्ये गेले, म्हणून त्यांना या पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकरांची किंमत कदाचित आज ते विसरले आहेत. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, आणि लहानपणीपासून ही गोष्ट मी ऐकलेली आहे, की कोल्हापूरकरांनी जर ठरवलं तर ते करूनच दाखवतात. खटक्यावर बोट, मग जे जे लोक विचार बदलून पलीकडे गेलेले आहेत आणि या ऐतिहासिक पामर भूमीला जर त्यांना महत्व द्यायचं नसेल तर मग कोल्हापूरकरांना माहिती की येत्या काळामध्ये काय करायचंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी असं सांगितलं की रोहित पवारांना आदरणीय अजितदादांची जागा घ्यायची. अहो, मी राजकारणामध्ये काय जागा घेण्यासाठी आलेलो नाही, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो जपण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी हा कार्यकर्ता राजकारणामध्ये आलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने स्वाभिमानाने जगता, स्वाभिमानाला किंमत देता, तसाच हा कार्यकर्ता सुद्धा स्वाभिमानाला तेवढीच किंमत देतो. आणि अशा परिस्थितीमध्ये
मी जागा घेण्यासाठी नाही आलो, पण जो प्रतिगामी विचार आहे त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आपण सर्वजण राजकारणात आलेलो आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे त्याची खरी जी जागा आहे आणि जी बीजेपी कुठेतरी त्याला तडा आणण्याचा प्रयत्न करत आहे त्या उंचीवर आपल्या सर्वांना ती जागा त्या विचाराला तिथं घेऊन जायचंय. खर तर आदरणीय पवार साहेब या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी लढतायत. काही लोकांनी सांगितलं की पवार साहेब का फिरतायत, तर पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार टिकावा, तसंच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, शेतकऱ्याला न्याय मिळावा, युवांना न्याय मिळावा, महिलांना न्याय मिळावा यासाठी आपला हा युवक 83 वर्षाचा युवक आपल्या सर्वांसाठी लढत आहे. त्यामुळे कुणी काही म्हणलं तरी आपल्या सर्वांना ताकदीने एकत्रित यायचंय आणि एकत्रित लढायचंय. काही लोक म्हणतात राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादी काय फुटलेली नाही, राष्ट्रवादी काय फक्त पक्ष नाही, राष्ट्रवादी हा एक विचार आहे, एक विचारधारा आहे. आणि राष्ट्रवादीची खरी ताकद, पवार साहेबांची खरी ताकद कोण असेल तर ते तुम्ही सर्वजण आहात. तुम्ही कुटुंबाला फोडू शकता, पार्टीला फोडू शकता, पण या सामान्य लोकांचा आत्मविश्वास, या युवकांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान कधीही तोडू शकत नाही. मराठी माणसाने पूर्वी सुद्धा दाखवलेलं आहे आणि आता सुद्धा ते दाखवून देतील की मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला सह्याद्री हा दिल्ली समोर. आदरणीय पवार साहेब हे सगळे जे युवा आहेत ते आपल्या बरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभे राहिलेत. फक्त कोल्हापुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते तुमच्या सर्वांबरोबर आहेत, आपल्या बरोबर आहेत. 2024 ला या महाराष्ट्रामध्ये क्रांती होणार आहे आणि या महाराष्ट्राच्या क्रांतीची जनक कोण असेल तर ते युवा पिढी असेल आणि हे आपले युवा आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे हा जो संघर्ष आहे तो खूप मोठा आहे. आपल्याला ज्या विचाराबरोबर लढायचं आहे आणि ज्या शक्तीबरोबर लढायची ती खूप मोठी आहे. पैशानी मोठी आहे, ताकदीने मोठी आहे, दबाव तंत्राचा वापर ते सर्वजण करतात, पण काही झालं तर लोकशाहीची ताकद त्या ताकदीपेक्षा कितीतरी मोठी आहे हे 2024 ला आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे. फक्त मी एकच आपल्या सर्वांना सांगतो की तुम्हाला माहिती आहे वटवृक्षाच्या बाबतीत त्याला ज्या पारंब्या येतात ना, पारंब्या काही बलाढ्य शक्ती एका वटवृक्षाच्या आसपास असणाऱ्या पारंब्या ज्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटतं की जर पारंब्या आपण काढल्या तर आपला वटवृक्ष जो आहे तो कमकुवत होईल, कमकुवत. आणि ह्या ज्या पारंब्या आहेत ना या वटवृक्षाच्या आसपासच्या त्या खोल जमिनीमध्ये गेलेल्या आहेत, त्या वटवृक्षाला त्याला ताकद दिलेली आहे. आणि त्या पारंब्याला असं वाटतंय की हा जो वटवृक्ष आहे ना आणि हा वटवृक्ष त्या पारंब्यावर अवलंबून आहे असं त्या पारंब्याला वाटतं. पण ते विसरलेत की या वटवृक्षाची ताकद ही खूप मोठी आहे आणि या वटवृक्षाचा नाद कुणीही करायचा नाही. जाता जाता एकच, दिल्लीच्या तख्तासमोर हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, आजही झुकणार नाही आणि भविष्यातही कधी झुकणार नाही. ही गोष्ट आपण सर्वजण मनामध्ये ध्यानामध्ये ठेवा आणि ही जी लढाई आहे ती आपण सर्वजण एकत्रित लढूया, ताकदीने लढूया. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आजच नाही तर अनेक वेळा आपण सर्वजण भेटूया. तर मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.